मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्रभर दौरे सुरू केलेले आहेत। आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा संपन्न होत आहे। या सभेची जय्यत तयारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे। यासाठी भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या सभोवताली हा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जिल्हाभरातून येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी बसण्यासाठी जाजम देखील हातरलेले आहेत। अतिशय चोख असं नेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा आज सायंकाळी कोल्हापुरात आगमन होईल। यानंतर या व्यासपीठावरून ते सकल मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। नेमकी कशा प्रकारे तयारी झालेली आहे आपल्यासोबत आहेत सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मोहिक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकी तयारी आपली कशाप्रकारे तयारी झालेली आहे मला फक्त सांगा। कोल्हापूर आणि दसरा चौक एक नाता आहे, कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये या ऐतिहासिक अशा दसरा चौकाला त्यांच्या विचाराची दिशा असल्यामुळं या दसरा चौकामध्ये सभेचं नियोजन पूर्णपणे अंतिम टप्प्यात नाहीतर झालेलं आहे। यामध्ये असा आकर्षक असा आणि एक स्टेज आपण केलेला आहे आणि त्या स्टेजवरून आपले मनोज जरांगे पाटील हे सर्व समस्त बांधू भगिनींना संबोधित करणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हे स्टेजवर असणार आहेत। ह्या दोनच व्यक्ती स्टेजवर असणार आहेत। 15 ऑक्टोबर 2018 रोजी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा केला होता, ऐतिहासिक मोर्चा अखंड महाराष्ट्रानं पाहिला होता। त्याचप्रमाणे आज देखील या सभेला मराठा समाजाचे बांधव उपस्थित राहतील असं वाटतंय का? यापूर्वीचा जो मुखमोर्चा निघाला होता त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस आम्ही गावोगावी फिरत होतो, सभेचं नियोजन होतं। परंतु आता समस्त महाराष्ट्राची भूमिका अशी झालेली आहे की जरांगे पाटलांनी जे काय आमरण उपोषण केलेलं आहे, आपल्या प्राणाचे बलिदान द्यायचा त्यांची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यामध्ये त्यांच्या प्रामाणिकपणामुळं समस्त महाराष्ट्रातील 4-4.5 कोटी मराठ्यांची अशी भावना आहे की मनोज जरांगेची जी भूमिका ती महाराष्ट्रातील मराठा समाजाची भूमिका हे ठरल्यामुळं या ठिकाणी लोक जी येणार आहेत ते अगदी उत्स्फूर्तपणे येणार आहेत। तर ही लोक येत असणाऱ्या या समाज बांधवांच्यासाठी इथं बसण्याचं अगदी उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे, त्यांच्यामध्ये कुठं अडथळा येऊ नये त्यासाठी आम्ही प्रत्येकांना पाण्याच्यासाठी सोय केलेली आहे। त्याचबरोबर कुठं काही उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे काही वैद्यकीय कारण लागलं तर 20 ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत, काही 4-5 हॉस्पिटलमध्ये 4-4 बेडसुद्धा एक प्रिकॉशन काळजी म्हणून ठेवलेले आहेत। म्हणून या सभेला येणाऱ्या कुठल्याही बंधू भगिनींना कुठलाही अडचण किंवा कुठली तोशीच लागणार नाही। आता या ठिकाणी सभेची सुरुवात मनोज जरांगे पाटील हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर जातील, अभिवादन करतील आणि या ठिकाणी तत्पूर्वी स्टेजवर कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत हे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर त्यांनी जे रचलेले पोवाडे आहेत आणि त्याचबरोबर आरक्षणासारखा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर ते आपली कवनं सादर करणार आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे आल्यानंतर ताबडतोब त्यांच्या भाषणाला सुरू होऊन जे लोक आत्ता या ऐतिहासिक दसरा चौकातून महाराष्ट्राला एक चांगली कुठली दिशा देणार आहेत ही दिशा ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि तसा प्रतिसाद लाभत आहे। तर आपण पाहिलं की अगदी नेटकं नियोजन कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या लोकांसाठी आरोग्य सुविधा असतील, पाण्याची सोय असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, अगदी असं चोख नियोजन या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एकूणच आज मनोज जरांगे पाटील कोल्हापुरातून कोणावर निशाणा साधणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्र देसाई यांच्यासह मी सद्दाम अली, नेक्स्ट मराठी, कोल्हापूर।